भगवान साठी मात्र या ठिकाणी खांद्यावरची जबाबदारी दिली कर्णधाराने दुसरं षटक हाताळण्यासाठी, कारण पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी 23 धावांचा मार खाल्ल्यानंतर मात्र विश्वास संपादन करणार का हा प्रश्नचिन्ह असणार आहे दुसऱ्या गोलंदाज. यावेळी शॉर्ट पिच सरपता चेंडू, चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय, चेंडू जाते सीमा पार फरार, षटकार. बऱ्याचशा स्पर्धेला आर्यन फ्रेंड फाउंडेशनची स्पर्धा आपण पाहतोय, आर्यन प्रीमियर लीग 2019 पर्व 9 आहे आणि कालच्या दिवसापासून बऱ्याचशा पाहुण्यांची मांदियाळी या स्पर्धेमध्ये लाभते या मंचावरती आणि त्यांचा अतिशय योग्य रीतीने यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. आज देखील बरेचसे मान्यवर पाहुणे मंडळी येतात, त्यामध्ये आमचे परममित्र ज्यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन असतं ते गोविंद जाधव कोयना क्रिकेट असोसिएशन चे सन्माननीय अध्यक्ष, नेहमीच त्यांची भेटीगाठी होते आणि ते आज सुद्धा यांचं या ठिकाणी या स्पर्धेला आवाजून उपस्थित लावले आहे. स्पर्धेचा खेळ पाहण्यासाठी त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांच्या स्वागतासाठी मात्र या ठिकाणी गगनभेदी षटकार पाहायला मिळतोय, तो म्हणजे आकाश स्वरूपात, माफ करा, गणेश स्वरूपात. बॅक टू बॅक दोन षटकार पाहायला मिळाले. भगवानच्या गोलंदाजीवर चढवलेलं आक्रमण, हल्ला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दोन षटकार, या दोन षटकारांच्या मदतीने मात्र धाव फलकामध्ये बदल केला जातोय. धावसंख्या पाहायला मिळते 35 धावा. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा लगातार षटकार जातोय सीमा पार, चेंडू षटकार. डीजे मास्टर म्युझिक लावण्यापेक्षा गाणं लावा नमस्ते असं एकम झनझनात अशी ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. म्युझिक ऐकून कंटाळा आला आता, फक्त हिंदी नको वाजू, मराठीच वाजू. या षटकारांच्या पद्धतीने धावसंख्या मात्र वेगाने वाढताना पाहायला मिळते. 41 या अंकावरती 41 लॉस ऑफ 0 एव्हर विकेट. पुन्हा एकदा हा देखील मला वाटतं सीमारेषा पार जातोय, गणेश भात्यामधून निघालेला आसमानी फटका, गगनचुंबी षटकार. पुन्हा एकदा षटकार, बॅक टू बॅक चार षटकार पाहायला मिळाले या गणेशच्या माध्यमातून, ते म्हणजे 465 वॉरियर संघाच्या माध्यमातून. अनिल शेठ जाधव यांचा सुपुत्र मात्र खुश होतोय, आनंद व्यक्त करतोय. स्पीड अप करायचंय, हेही गरजच आहे. थोडीशी टीम मीटिंग झाली पाहिजे, कारण गोलंदाजाला प्रोत्साहन कोण देणार, त्याचं मनोबल कोण वाढवणार. जर चार षटकार लागले, जर प्रत्येक चेंडूवर षटकार लागले, तर गोलंदाजाचं मनोधैर्य कोण वाढवणार, ते गरजेचं आहे. मग थोडस टीम मीटिंग सुद्धा झाली पाहिजे, पण त्याचा गैरफायदा सुद्धा घेऊ नका. यावेळी मात्र कुटप्प्याचा चेंडूवरती बॅटची कडा लागून चेंडू लॉन्ग स्टॉपच्या दिशेने सरसावतोय. फाईन लेगच्या क्षेत्राच्या गोळीच्या वेगाने जरूर आला होता चेंडूवरती, तद्वर मात्र चेंडू पोहोचतोय सीमा रेषा ओलांडत. चार धावांसाठी पुन्हा एकदा चौकार. यावेळी चार षटकार लागवल्यानंतर मात्र चौकार पाहायला मिळतोय जो आला लॉन्ग स्टॉपच्या दिशेने. यावेळी मात्र पाचव्या चेंडूवरती पुन्हा एकदा ओव्हरपे चेंडूचा सर खरपूस समाचार घेतला तो गणेशच्या माध्यमातून जातोय सीमारेषा पार. या षटकातला मात्र पाचवा षटकार. निश्चितच या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड झाला असता जर जो चौथा पाचवा चेंडू होता जो जर चौकार गेला नसता, जर षटकार गेला असता, तर मात्र सहा चेंडू होती, सहा षटकार लावण्याचा विक्रम मात्र या महिन्यात.
चेंडूच्या माध्यमातून, पण तो मात्र चुकला, त्या चेंडूवर चौकार गेला आणि स्पर्धेत मध्ये या सामन्यात या संघ